पन्हाळा तालुक्यातील तांदुळवाडी इथं राहणारे भिवाजी कृष्णा देवणे हे दोन दिवसांपूर्वी पैसे काढण्यासाठी ट्रेझरी शाखेच्या ए टी एममध्ये गेले होते त्यावेळी त्या ठिकाणी ए टी एम कार्डचे अदलाबदल करून हातचलाखी करत एका तरुणानं दीड लाख रुपये काढले होते या प्रकरणी देवणे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून अज्ञाताविरोधात शाहूपुरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता दरम्यान भिवाजी देवणे यांनी आपल्या मित्रांच्या मदतीनं कागल परिसरातील एका पेट्रोल पंपावरून संशयित सोनूकुमार सनगही याला पकडून शाहूपुरी पोलिसांच्या ताब्यात दिलं दरम्यान त्याला आज दुपारी न्यायालयात हजर केलं असता न्यायालयानं त्याला दोन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे